देवाल मी पंढरपूरकडे कीर्तनाला गेलो. आई वडिलांचा एक प्रसंग सांगितला. जिल्हा ताब्यात आहे त्या माणसाच्या, जिल्हा जिल्हा ताब्यात आहे. मी मगाशी सांगितलं गुरुजीला, जिल्हा ताब्यात आहे. अंधारीने भांगे अण्णा सुद्धा भेटले, ज्यांच्याकडे एका पिक्चरची शूटिंग झाली होती त्यांच्या घरी, ते सुद्धा भेटले. मला त्यांना भेटायसाठी आनंद एक वाटला. त्यांच्याकडे केळीचं उत्पादन फार होतंय म्हणून मला माहिती घ्यायची होती म्हणून भेटलो त्यांना. एक अंबिका कॉलेजचे चेअरमन भेटले. आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये चौथ्या क्रमांकानं आरएसएसचं काम करते ती सुद्धा व्यक्ती भेटली. आणि जिल्हा व्यक्तीच्या ताब्यात आहे ती व्यक्ती भेटली. प्रसंग ऐकला आणि बाजूला गेलो होत. म्हणले महाराज एक दुःख हो, 7 दिवस काटेकोरपणान ड्युटी करतो, रविवारी सुट्टी असते. पण रविवारी सुट्टी असल्यावर आई वडील दणकटेत गावाकडे जातो. 90 एकर 90-92 एकर जमीन आहे. पण आई वडिलाच्या भेटीला गेले की ऐको तिथून आल्या म्हणती 7 दिवस समाजासाठी आणि रविवार मायबापासाठी आमच्यासाठी लेकरासाठी काय समजून घ्यायला तयार नाही. बायको ट्रिपल एम ए तरी पण समजून घेत नाही. किती शोकांतिक आहे या महाराष्ट्रातल्या मातीत. आई वडिलांना बोलल्याच्या नंतर ज्या बाईला जर दुःख वाटत असेल तर तिला बाई कशी म्हणता येईल. नका तुमच्या ते विष पेरू नका, नका पेरू नका. फार मोठी ताकद असते आई वडिलांची. काय काबाड कष्ट केले तर आपल्यासाठी कल्पना करा. इथं बसलेल्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना माहिती आहे, 72 च्या दुष्काळात मिलू खाल्ले, आंबाड्या खाल्ले, बरबडे खाल्ले, भाजीचे पिळे खाल्ले. पण आपल्या पोटच्या लेकरांसाठी त्यांनी संपत्त्या टिकून ठेवल्यात. आपल्या पोटच्या लेकरांसाठी त्यांनी जमिनी टिकून ठेवल्या. 72 च्या दुष्काळात ज्या मायबापांनी आपल्यासाठी प्रॉपर्ट्या टिकवल्यात त्या मायबापांना मरताना आनंदाने श्वास सोडू द्या. लाखो सत्य केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल, लाखो लाखो. आई वडिलाला त्रास देणाऱ्यांनी आमचे कीर्तन ऐकून काय फायदा होणार आहे तुम्हाला? काय फायदा होऊ शकतो तुम्हाला? काय फायदा होऊ शकतो? काय लाभ नाही त्याच्यात, काय लाभला नाही. आणि एक सांगू का माझ्या माईंनो, ही सगळी होळी तुमच्यापासून पेटते. ही सगळी होळी तुमच्यापासून पेटू दे. तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ आहे, त्या होळीमध्ये कापूर टाकायचं काम करू नका माझ्या माईंनो, करू नका, करू नका. तुम्ही फार मोठे आहात, फार मोठे आहात. माझ्या संप्रदायानं तुमची दखल घेतली. एक सांगू का तुम्हाला, 43 युगात एक पोरगी वाट लावली डॉक्टर साहेब, एक पोरगी वाट लावली. ती पोरगी होती जगाची बालकीन, तिचं नाव होतं सीता. राजा जनकाचं दर्शन घेतलं, हृदयाशी डोकं लावलं आणि जनक राजा रडू लागले. सीताई साहेबांनी पदरानं आपल्या बाबाचे डोळे पुसले. बाबा करडता, काय नाही माय, माझं नाव कमव बरं, माझं नाव कमव. काही बोललं नाही, ते बाप होता, काही बोललं नाही. आईचं दर्शन घेतलं, आई रडून हृदयाशी डोकं लावलं. आईनं सांगितलं, सीते आमचं नाव कमव. ती म्हणली, आई बाबाचा स्वभाव थोडा तापडे नाव कमवण्याचा, मला अर्थ कळला नाही. तू आई आहेस, सांग ना मला. बाई आमचं नाव कमव याचा अर्थ एकच आहे, जितकं प्रेम तू माझ्यावर आणि तुझ्या बाबावर करतेस त्याच्या कोटीपटीनं प्रेम राजा दशरथावर आणि कौशल्यावर कर. ज्या दिवशी दशरथ राजाकडे आणि कौशल्याकडे प्रेम करत असताना तुझ्या अंतकरणात पाप येईल त्या दिवशी राजा जनक आणि तुझी आई मेलेला निरोप तुला येईल. अशी शिकवणारी मायबाप असावा, अशी शिकवणारी मायबाप असावा मुलीला. कोणते मायबाप? लग्नातच कढई देऊन टाकली, दोनच तोंड आणि खिचडीन बोंड. नकोय 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 नकोय, हा ह्या भारतातला विशुद्धपणा नकोय तो, नकोय नकोय. फार मोठं नाविन्य. मी स्पेअरपार्टच्या दुकानावर होतो डॉक्टर साहेब कामाला, औरंगाबादला सोमनाथ आटोंबाई, तू यात नावाचं होतं रे ते पुढे दे. चिकलठाणला होता अलीकडं, 3.25 वर्ष ड्युटी केली मी तिथं, 520 रुपये महिन्यानं नोकरी केली. बेरिंग कायल चाललो होतो नगरला, येरोळच्या लेण्या पाहायला 2 आखुड्याच्या डेवाली माणसं आलते.
दोन माणसं होते, एक बाई होती, मला नंतर कळालं ही बाईमध्ये, पण दोघायला आखुड्याच्या डॅवनला मला वाटलं हे माणसंच असतील. आणि केस दोघायचे बी ते लालसर होते, गव्हाळ रंगाची केस होते, आपली मेन कापडावानी त्वचा घ्यायच्या त्याची, आपल्यावानी अशी कणखर त्वचा नव्हती, मेन कापडावानी होती अशी. हो, एक माथारी एकादशीचा दिवस नवऱ्याला शेंगदाणे फोडून देत होती फराळ करायला, त्याचा फोटो काढा म्हणलं, का काढा, त्याचा गाईड होता, त्याला इंग्रजी करत कळत, मला इंग्रजी कळत नव्हती, त्या गाईडला सगळ्या भाषा येत होत्या, ते 300 रुपये रोज आणि वेळभर फिरत होते त्याच्या संग, ज्याला सगळ्या भाषा येतात ते येऊन लिहिन फोटो का काढा आपल्या महाराष्ट्रातल्या माणसाचा. त्यानं त्याचा अर्थ सांगितला, आमच्या देशामध्ये 1 कोटी रुपये जरी दिवसाला कमीत असतील पण घरी जाताना लक्षात येते मंडळी घरी असेल का, आणि माझ्या देशातल्या तुम्ही किती पवित्र आहेत सांगू, 80 वर्षाच्या नवऱ्याला बस स्टँडवर फराळाला भुईमुगाच्या शेंगा सोलून देणारी ती पवित्र माऊली माझ्या भारत देशात आहे, माझ्या महाराष्ट्रात आहे, इतक्या मोठ्या आहेत, म्हणून नाव खराब करायचं नाही तुमचं. असो, आठ्यावरीस मुलगी झाली रडू लागली राणी, आमचं ते मित्राची बायको आपल्या हॉस्पिटलला बाळ आणते, डिलिव्हरी झालेली, रूम नंबर सांगितला, नेमकं तुम्ही त्या दिवशी बाहेर गेलेले, रविवार होता सुट्टीचं, थोडं गेले दर्शनाला शेगावला, मी गेलो तर मग ती सिस्टरीन बसलेली होती ढवळ्या साडीवाली, मी म्हणलो बाई आता मला माहीतच नाही ना मॅडम म्हणावा, मी बाई म्हणलो, आता ती बाई म्हणल्यावर तिला राग नाही आला, मला नंतर कळालं हिला राग कशाचा आला, म्हणलं ते आमच्या गावचा तो दासू त्या 4 नंबर रूम मध्ये, म्हणलं ही बाई काऊन दुटील मला, आतमध्ये गेलं ठकठक वाजिलं तर ते म्हणे घ्या महाराज पोरग, मी पाहिलं बरं रे म्हणलं तुझ्यासारखं दिसत आहे, हो म्हणले माझ्यासारखं दिसतं पण माझ्यासारखं वागू नये, त्याचा बाप टाटर चोरीत होता, म्हणलं तू तू म्हणलं माझ्यासारखं वागू नये बापा, ते धकलं धकलं आता असं वागू नये, मी वापस आलो तर मग म्हणलं बाई साहेब कुठं गेले, ते शेगावला दर्शनाला गेले, तात रविवारची दुपारून सुट्टी असती गेलेत, बर 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 बर, मला ओळखतेत म्हणलं बाई भूषण साहेब, तुम्हाला ओळखितेत, म्हणलं हो ओळखितेत मला, बर बर, ती बाई पाया पडीन खरे 20 रुपये दिले मला, खरे खरे चालणारे 20 रुपये दिले, महाराज आता इथं काय नाही पण वाटाने एखादी पाण्याची बॉटल घ्यान प्या, पाया पडी, म्हणलं बाई मग अशी कस काय वसकल्या, महाराज तुमचा राग नाही हो, ते तुमच्या मित्राची बायको बाळांतीन झाली म्हणून मला राग आला, म्हणलं त्याचं काय राग आहे, इथं होतच असतात बाळांतीन, हां आमच्या साहेबाच्या मंडळीच करतात ना डिलेवऱ्या, ते सगळं झालं पण त्या तुमच्या मित्राच्या बायकोची बाळांतपण करताना मी अंगठी हरपली, अर म्हणलं थांब थांब थांब, म्हणलं दाश्या पोरग घे बरं इकडं, इकडं घे पोरग, इकडं घे इकडं घे इकडं घे, ते पोरग घेतल्या त्याच्या मुठी उकलल्या तर त्याच्यात अंगठी शिष्टणीची गवसली, मी म्हणलं दाश्या तुझ्या पोरानं झाल्या झाल्या सिस्टरनीची अंगठी चोरली तर हे जिल्हा परिषद सदस्य केल्या गाव ही किन्न रे, विठाला 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 विठाला, जयतपाल राजाला झालेली मुलगी मुलाचे कपडे घातले मधला सिद्धांत सोडून देतो आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवर रेव गेले, ज्ञानोबरायची कृपा झाली, स्त्रियेचा तो केला पुरुषोबा जिहनी मिश मात्रे देह पालटिला, स्त्रियेचा तो केला पुरुषोबा, 4 लोकांचे प्राण वाचले, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती विठोबा रघुमाई, उठू नका कोणीही, आणखी काही वेळ कीर्तन चालणार आहे, खाली बसा सर्व, ओ बार कुमाई, ओ बार कुमाई, ओ बार कुमाई,